नमस्कार मैत्रिणींनो मी खुशी तुम्हा सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन पॉइंट मध्ये प्रिन्सेस कट ब्लाउजच्या कटिंगच्या सिरीज मधील आजचा हा पाचवा व्हिडिओ आहे आणि आज आपण डिझाईनचा गळा कसा बनवायचा ते आज इथे बघणार आहोत आपल्या जवळपास दोन सिरीज कंप्लीट झालेल्या आहेत एक टिप्स फॉर बिगनर्स सिरीज की ज्यामध्ये मागील गळ्यानुसार शोल्डर आणि मुंड्याची मापे कशी येतात ते मी सांगितलेलं आहे आणि त्यानंतर आपण कटोरी ब्लाउजची सिरीज बघितली त्यामध्ये संपूर्ण पेपर कटिंग ब्लाऊज कटिंग आणि शिलाई हे सर्व व्हिडिओ आले म्हणजे हे सर्व व्हिडिओ जवळपास अभ्यासासारखेच झालेले आहेत म्हणजे ह्या टिप्स त्या टिप्स हे फॉर्म्युले ते, ते, ते फॉर्म्युले आणि त्याच त्यालाच कदाचित माझ्या मैत्रिणी कंटाळल्या असतील आणि मला खूप साऱ्या अशा कमेंट्स येत होत्या की ताई थोडे डिझाईनचे गळे दाखवत जा ब्लाऊजचे वगैरे आम्हाला म्हणून मग मी आज स्पेशल बोटनेकमध्ये व्ही गळा आणि शिवाय बोटनेक असे दोनही तुम्हाला इथं बघायला मिळतील आणि युनिक आणि वेगळी अशी डिझाईन मी इथं तयार केलेली आहे त्याचबरोबर ते अजून आकर्षक वाटावे म्हणून त्याला थोडीशी क्रिएटिव्हिटी सुद्धा त्यामध्ये ऍड केलेली आहे परंतु हे सर्व जाणून घेण्यासाठी मात्र तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करा चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बोटनेक प्रमाणे हा मागील भागाची कटिंग केलेली आहे पूर्ण उंची घेतलेली आहे तेरा शोल्डर आहे सात इंचा आणि मुंडा सुद्धा घेतलेला आहे सातच इंच संपूर्ण कटिंगचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहेत हवं तर मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते आता इथे ही पिन काढून घ्यायची आहे आणि अस्तर आणि मेन फॅब्रिक असं हे एकमेकांवर ठेवून सर्व बाजूंनी आपण शिलाई करून घेणार आहोत अगदी नेहमीप्रमाणे जसं आपण शिलाई करत असतो त्या पद्धतीने अगदी काठाने शिलाई द्यायची आहे आणि हे शिवून झालेलं आहे हे, हे बघा त्यानंतर हे जे एक्स्ट्रा कापड आहे म्हणजे ब्लाउज पीचं ते आपण सर्व बाजूंनी आता कट करून घेणार आहोत अशा पद्धतीने हे पूर्णपणे आपलं कटिंग झालेलं आहे आणि आपण इथं छान अशी एक डिझाईन तयार करणार आहोत आहे आतील बाजू आणि ही वरची बाजू आहे हे बघा त्यान तर त्यानंतर अशा पद्धतीने कापड फोल्ड करून मध्यावर नॉच देऊन दिला आणि साडेतीन इंच ही गळ्याची रुंदी घेतलेली आहे तर गळ्याची लांबी ही साडे इंच घेतली इथं व्ही गळा तयार करत आहोत असं डायरेक्ट आपण स्केलच्या साह्याने शेप देऊ शकतो किंवा आपण थोडंसं व्ही शेप हा बाहेरून दिला तरी सुद्धा चालेल आता ते डायरेक्ट कट करत न करता आपण कॅनव्हासवर गळा कट करणार आहोत आणि सेम तीच मापे इथं ठेवलेली आहेत गळा रुंदी घेतलेली आहे साडेतीन आणि लांबी घेतली आहे साडे इंच एक इंच एक्स्ट्रा असा हा पेपर कट करून घेतला आणि नेहमीप्रमाणे अगदी आपण गळ्याची कटिंग करणार आहोत प्रथम आडवी आणि नंतर हुबी त्यानंतर हे जे नॉचेस मध्ये आहे तिथे नॉचेस देऊन दिला आणि हा जो गळ्याची रुंदी आहे इथं सुद्धा नॉच देऊन दिला बघा अशा पद्धतीने जर गळा आपण कट केला तर गळ्याची रुंदी आपली ही कमी जास्त होत नाही त्यानंतर एक एक्स्ट्रा कापड घेतला आणि त्यावर ही इस्त्रीच्या साह्याने चिपकवून घेतला आणि जे एक्स्ट्रा कापड आहे ते आता आपण कट करून घेऊया जवळपास अर्धा इंच इतपत एवढं कापड घेतलेलं आहे एक्स्ट्रा आणि त्यानंतर ते अशा पद्धतीने काठाने शिलाई देऊन आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आता हा जो तयार पॅच आहे हा मागील भागावर बरोबर मध्याला मध्य मद्धे मॅच करायचा आहे त्याचबरोबर खालच्या बाजूला सुद्धा हा बरोबर मध्य आला पाहिजे आणि ते हलू नये म्हणून मी पिन लावून घेतले कॅनव्हची कटिंग अशा पद्धतीने जर केली तर आपली गळारुंदी ही अगदी मापात येते किंवा आपल्याला टेप घेऊन मोजत बसा सुद्धा लागत नाही आणि आता बघा शिलाई करत असताना कॅनव्हासवर शिलाई न करता अगदी काठाने आपल्याला शिलाई करायची आहे म्हणजे बरोबर कापडावरती शिलाई आली पाहिजे अशा पद्धतीने आपल्या ह्या शेपच्या बरोबर आपण अशी ही शिलाई करून घेतली आणि जे आतील कापड आहे ते आता कट करून घेऊया हे दोनही बाजूंचं असं कट करून झालं आतमध्ये थोडंसं पाव इंच इतपत सर्व बाजूंनी कापड एक्स्ट्रा घेतलेला आहे त्याला नॉचेस दिले आणि हे आता आतल्या बाजूला असं हे फोल्ड करून घ्यायचं आहे आपण जे आतील कापड कट केलेलं होतं ते अशा पद्धतीने आपण तिथे नेट वापरणार आहोत हे बघा आता काय करायचं आहे एक न्यूजपेपर घ्यायचा आणि त्यावर जो आपण शेप कट केलेला होता तो अशा पद्धतीने ड्रॉ करून घ्यायचं जसं मी व्हिडिओत दाखवत आहे त्याप्रमाणे आणि आता आपण इथं नेटचा वापर करणार आहोत नेट हलू नये म्हणून दोनही बाजूंना मी इथं पिन लावून घेत आहे आणि सहा इंचावर जवळपास असं हे एक मार्किंग करून घ्यायचं किंवा आपलं शिलाई करून झाल्यानंतरही आपण इथं सहा इंचावर आपण इथं चून घेणार आहोत आणि ते हे बघा इथं मार्किंगवर आपण थांबून गेलो आणि त्यानंतर मी जसं व्हिडिओत दाखवत आहे त्याप्रमाणे आपल्याला चून घेऊन घ्यायचे आहेत ह्याच ज्या प्लीट्स आहेत त्या एकमेकांवरच घ्यायच्या आहेत जास्त स्प्रेड करायच्या नाहीत जवळपास मी इथं पंधरा ते वीस एवढ्या चून घेतलेल्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला मात्र आपण त्या स्प्रेड करणार आहोत आणि ज्या बाजूला चून घेत आहोत त्या मात्र एकावर एकच अशा ठेवलेल्या आहेत हे बघा आता दुसऱ्या बाजूला आपण जेव्हा शिलाई करू ना त्यावेळेला मात्र आपल्याला थोडंसं ॲडजस्ट करून आणि अशा चून थोडंशा स्प्रेड करून घ्यायच्या आहेत आणि जे मार्किंग केलेलं होतं त्यावरूनच आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे ही आपली शिलाई झाली आणि जी एक्स्ट्राची नेट आहे ती आता आपण कट करून घेऊया अशा पद्धतीने हे अगदी कमी नेटमध्ये म्हणजे ही पाव मीटर एवढी नेट होती मी तुम्हाला सांगायला विसरली आणि त्यानंतर हा जो मागील भाग आहे तो अशा पद्धतीने ठेवला त्याला पिन लावून घेतल्या आणि अगदी काठाने आपण बरोबर जो गळ्याचा शेप आहे तो बरोबर त्यावरूनच आता आपण शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई अगदी काठाने आली पाहिजे आणि फिनिशिंगमध्ये शिलाई द्यायची आहे आपल्याला त्यानंतर वरच्या बाजूने जी एक्स्ट्रा नेट आहे ती कट करून घेऊया अशा पद्धतीने आणि हा जो मागील भाग आहे तो असा फोल्ड केल करून घ्यायचा आणि त्याचा जो मध्य आहे तिथं बरोबर असा हा टेप ठेवून साडेतीन इंचाची रुंदी आणि अडीच इंचाची लांबी घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने हा मागील बुटनेकचा आपण आकार देऊन दिला आणि आता कट हे कट करून घेऊया हे बघा म्हणजे आपलं हे आता गळ्याचंही कटिंग होऊन जाईल पेपर असतानाच आपण कटिंग करायचं त्यामुळे ते आपल्याला सोपं जातं त्यानंतर दोन तिरकस पट्ट्या घेतलेल्या आहेत कापडाच्या आणि त्या अशा एकमेकांवर शिलाई करून घेतल्या त्यानंतर त्या फोल्ड करायच्या आणि जो आता आपण गळा कट केलेला आहे त्यावर असं हे डबल फोल्ड करून आपल्याला काठाने एक शिलाई देऊन द्यायची आहे एक दाब इतपतच ही पण शिलाई द्यायची आहे त्यानंतर आपण इथं हे नॉचेस देऊन द्यायचे म्हणजे त्यामुळे काय होतं की गळा हा व्यवस्थित फोल्ड होतो चून वगैरे येत नाही आणि आत्ता मात्र आपल्याला पेपर काढून घ्यायचा आहे कारण ही जी गळ्याची शिलाई देऊ त्यामध्ये पेपर हा दिसायला नको त्यामुळे ह्या स्टेजला आल्यानंतर आपण हा पेपर काढून घेऊया पेपरचा वापर केल्यामुळे आपल्याला नेटचं ब्लाऊज शिवणे किंवा गळ्याचे डिझाईन शिवणे सोप्पं होऊन जातं त्यामुळे पेपरचा वापर तुम्ही नक्की करा आणि बघा आता ही जे आहे अशा पद्धतीने एक फोल्ड करून घेतलं आणि अगदी काठाने आपल्याला शिलाई द्यायची आहे आतली जी शिलाई आहे ती बरोबर ॲडजस्ट करत जायचं म्हणजे जेणेकरून ती नेटमधून ती दिसायला नको हे बघा जसं मी व्हिडिओत दाखवत आहे त्याप्रमाणेच बरोबर शिलाई करून घ्यायची आहे हा बघा इथं हा आपला मागील गळा पूर्णपणे तयार झालेला आहे परंतु आपल्याला आतली फिनिशिंग करायची बाकी आहे तर ती करून घेऊया बाहेरील गळा जेवढा महत्त्वाचा आहे तेवढाच आतील फिनिशिंगसुद्धा आपली महत्त्वाची आहे ही जी एक्स्ट्रा नेट आहे ती कट करून घ्यायची आणि ही जी हातशिलाईची आपण सॉरी ही जी आपण कॅनव्हासची पट्टी जोडलेली आहे त्यावर बरोबर ही नेट आतल्या बाजूला फोल्ड करून एक काठाने आता शिलाई देऊन देऊया हे बघा अशा पद्धतीने काठाला आपण शिलाई करत जायचं आणि हे जे नेट आहे ते बरोबर आतमध्ये ॲडजस्ट करत जाऊया आणि आपण याला आतल्या बाजूने हातशिलाई करणार आहोत त्यामुळे काय होतं की आतील फिनिशिंग सुद्धा खूप व्यवस्थित येत असते हे बघा आतल्या बाजूने तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने ही आपली आतली फिनिशिंग अगदी व्यवस्थित आलेली आहे आणि इथं आपण हातशिलाई करणार आहोत आणि बाहेरील बाजूने असा हा गळ्याचा शेप आलेला आहे तो अजूनच आकर्षक दिसावा म्हणून इथं हे स्टोनची जी आपली लेस असते ती आपण इथं लावणार आहोत ती लावतानाही आपण विचार करायचा की वरच्या बाजूला आपल्याला शोल्डर शिलाईला जातं तेवढं अंतर सोडून द्यायचं आहे आणि आता ही शिलाई न करता मी इथं हा फेब्रिक ग्ल्यू घेतलेला आहे फेब्रिक ग्ल्यू त्याच्या साह्याने हे चिपकवणं आपल्याला इझी होऊन जातं तर तुम्हाला आता प्रश्न पडेल की हे धुतल्यानंतर निघून जाईल का तर ते निघत नाही अतिशय पॅक असं बस आणि इथं शिलाई आपली मशीनची शिलाई होणार नाही त्यामुळे इथं हे चिपकवून घेत आहे आता बघा इथं आपला हा इथं अँगल आलेला आहे तर त्यावेळेला काय करायचं आहे एक जो स्टोन आहे तो आपण इथं कट करून घेत आहोत ही एक महत्वाची ट्रिक आहे की जेणेकरून आपण इथं बरोबर म्हणजे कॉर्नर तयार होईल आपला हा बघा इथला हा मधला एक स्टोन मी काढून घेतला म्हणजे आता मला ही जी म स्टोनवाली लेस आहे ती बरोबर इथं व्ही शेपमध्ये लावता येईल आणि अशा पद्धतीने सेम फेबीक ग्ल्यूचाच वापर करून म्हणजे फेब्रिक ग्ल्यू आहे हा कापडाचा त्याचा वापर करून आपण ही पूर्ण लेस इथे चिपकवून घेणार आहोत त्यामुळे काय होईल की आपली गळ्याचे डिझाईन अजूनच आकर्षक दिसेल हे बघा अशा पद्धतीने आपलं हे पूर्णपणे चिपकवून झालेलं आहे ते व्यवस्थित सुकू द्यावं लागेल हे बघा आणि आता आपण आतली जे डास डाच घ्यायचे बाकी होते ते शिलाई करून घेऊया दोनही डाचचं मार्किंग आपलं झालेलं होतं ते शिलाई करून घेतले त्यानंतर थे खालच्या बाजूला कमरेची पट्टी जोडून घेणार आहोत ती एका बाजूने फोल्ड करून घेतली आणि एक दाब इतपत आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे त्यानंतर कापडावर जे आपण कापड जोडलेलं आहे त्यावर दाबटीप देऊन दिली आणि हे आतल्या बाजूला फोल्ड करून इथं कच्ची शिलाई देणार आहोत कारण आपण आतल्या बाजूला हात शिलाई करत असतो जे एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून घेतलं आणि बघा हा फायनल लुक आपला तयार झालेला आहे मागील गळ्याचा ही गळ्याची अगदी नेटचा कमी वापर करून छान अशी ही डिझाईन तयार केलेली आहे आणि बघा हे शो बटन आपण इथं लावू शकतो किंवा इथं सुद्धा एक शो बटन आपण ठेवू शकतो ती अजून क्रिएटिव्हिटी आपण वाढवू शकतो तर बघा कमी कापडामध्ये सॉरी कमी नेटमध्ये छान अशी ही गळ्याची डिझाईन तयार झालेली आहे आजची ही बॅकनेक डिझाईन तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करा तसेच या व्हिडिओ मधील पुढील व्हिडिओ म्हणजे सहाव्या दिवसाचा व्हिडिओ बघण्यासाठी ह्या बाजूला दिलेल्या व्हिडिओवर क्लिक करा आणि अजून तुम्हाला वीस नेकमध्ये जर गळ्याची डिझाईन बघायची असेल तर त्यासाठी ह्या बाजूला दिलेल्या व्हिडिओवर क्लिक करा चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद